स्वप्न साकार करणारी, मनातल्या स्वप्नांना साकार करणारी युनिव्हर्स अकॅडमी विटा। आमच्या अकॅडमीची विद्यार्थिनी प्रणाली रमेश साळुंके खानापूर तालुक्यात अव्वल आली। विद्यार्थी ते डॉक्टर असा प्रवास घडवणाऱ्या युनिव्हर्स अकॅडमीची खास वैशिष्ट्ये, अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक वर्ग, उच्च दर्जाचे स्टडी मटेरियल, सुसज्ज वर्ग आणि अभ्यासिका, वैयक्तिक लक्ष, विद्यार्थ्यांच्या प्रत्येक शंकेचं निरसन आणि उत्तम मार्गदर्शन। तुमचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। 11वी व 12वी सायन्स आणि स्पेशल नीट रिपीटर बॅचसाठी प्रवेश सुरू। आमचा पत्ता ST स्टँडच्या मागे विश्वविनायक हॉस्पिटल, दुसरा मजला, सावरकर नगर, विटा। थँक्यू युनिव्हर्स अकॅडमी, युनिव्हर्स आहे तो मुमकिन आहे। नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारीवरती बातम्या सुपरफास्ट। पलूस येथील आमरण उपोषण स्थगित, महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी वीज बिल सरसकट माफ करणे, ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, शेतकऱ्यांना पीक कर्ज व शेती उद्योगांना तात्काळ कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे आदी मागण्यांसाठी पलूस येथे असलेले आमरण उपोषण जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले आहे। सामाजिक कार्यकर्ते संग्राम थोरबोले हे गेल्या 2 दिवसांपासून पलूस तहसील समोर आमरण उपोषणाला बसले होते। त्यांनी सदर मागण्यांबाबत वारंवार मुख्यमंत्री व इतर संबंधित शेतकऱ्यांशी पत्रव्यवहार केला होता, याची दखल घेतली जात नसल्याने 26 ऑक्टोबरपासून पलूस येथे तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते। या उपोषणाला मनसे अविनाश जाधव, शेतकरी संघटनेचे संदीप राजोबा, माजी जिल्हा परिषद सदस्य कुंडलिक एडके, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड वैभव पवार, शिवसेनेचे शिवाजी पवार, माजी उपसरपंच हणमंत बंडगर, स्वराज्य संग्रामचे शुभम साळुंके, RPIचे बोधिसत्व माने यांनी पाठिंबा दिला होता। मी संग्राम आणि तोरबोले, राहणार कुंडल, तालुका पदवी, जिल्हा सांगली। 5/10/2020 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांना एक निवेदन दिलं होतं की निवेदन असं होतं घरगुती लाईटीची वीज बिल व तसंच शेतीची वीज बिल माफ करण्यासंदर्भात वारंवार कागदपत्रे करून सुद्धा काही हाती मिळालं नाही, तसंच म्हणून मी उमरणाचा उपोषणाचा मार्ग अवलंबला। तसंच महाराष्ट्रावर कोरोनाचे सावट भरपूर असल्यामुळे उद्योगधंदे बंद आहेत, शेतीचे सगळं मोडकळीस आले आणि महापुरामुळे अवकाळीचं भरपूर नुकसान झालेलं आहे पावसाने, त्यामुळे शेतकऱ्यांच्याकडे उद्योगधंदे बंद आहेत पूर्णपणे, सगळं विस्कळीत झालेलं आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी 3 महिन्याचे बिल घरगुती असो शेतीचे असो तातडीने माफ करण्यात यावे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतंही लेखीपत्र आपल्याला दिले नसल्यामुळे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांनी तात्काळ निर्णय घेऊन 3 महिन्याचे घरगुती उद्योगधंद्याचे बिल माफ करण्यात यावे ही विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। इचलकरंजीची नगर परिषद बरखास्त करा, सेनेची मागणी। सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे यांनी काल आत्मदहन केले, त्यातच त्यांचा होरपळून मृत्यू झाला, त्यामुळे इचलकरंजीतील वातावरण पूर्णपणे तापले आहे। आज सेनेने इचलकरंजी प्रांत कार्यालयावर चाल करत नगर परिषद बरखास्त करण्याची मागणी केली, तसेच संबंधित अधिकारी व अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। सांगलीत विना परवानगी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। विना परवानगी आंदोलन करणाऱ्या जनता दलाचे माजी आमदार शरद पाटील यांच्यासहित 25 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। वीजदर वाढी संदर्भात आज विश्रामबाग येथील MSEB कार्यालयासमोर जनता दलाने आंदोलन केले आहे, मात्र परवानगी न घेता आंदोलन केल्याने विश्रामबाग पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे। मुख्यमंत्र्यांनी दसऱ्याचे नव्हे शिमग्याचे भाषण केले, चंद्रकांत पाटील। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याचे भाषण केले नाही, तर त्यांनी शिमग्याचे भाषण केले। इतर प्रश्नांवर न बोलता केवळ भाजप हाच मुद्दा घेऊन ते विरोधकांना शिव्याशाप देण्याची भाषा करत होते, असा पलटवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला। भाजपची केवळ एकच भूमिका राहिली आहे, हम किसी को टोकेंगे नहीं, कोई टोकेगा तो छोडेंगे नहीं, ही आमची भूमिका आहे असं पाटील म्हणाले। कोण हिंदुत्ववादी आहे, कोण हिंदुत्ववादी असल्याचं ढोंग करत आहे हे जनतेला समजतंय, येणाऱ्या निवडणुकीत ते जनता दाखवून देईल,
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भाषा काय होती हे त्यांनी विचार केला पाहिजे. दसरा मेळाव्यात जनतेच्या प्रश्नावर न बोलता भाषणाचा एकच मुद्दा होता भाजप हे देखील त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल पदाचा गणिम राखला नाही, मग इतर मुख्यमंत्री पदाचा गणिम का राखतील असा सवाल देखील पाटील यांनी केला. मिरजत ड्रेनेजच्या पाण्याचा पूर, नागरिकांचे आरोग्य धोक्यात. मिरज शहरात अवकाळी पावसाने शहरातील ड्रेनेज व्यवस्था कोलमडली आहे. गेले 8 दिवस झाले ड्रेनेजच्या पाण्याचा निचरा होत नाही. जागोजागी ड्रेनेज पाइपलाइन तुंबल्याने स्टेशन चौकात ड्रेनेज पाण्याचा पूर आला आहे. कर्नाटक राज्याला जाणारा हा रस्ता ड्रेनेज पाण्याच्या विळख्यात आला आहे. मिरज शहराची आता ड्रेनेज ग्रस्त म्हणून ओळख झाली आहे. ड्रेनेज पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी येथील नगरसेवक व महापालिका प्रशासनाने अद्याप कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना सुरू केल्या नसल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. प्रभाग 6 नगरसेवकांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शमशुद्दीन काझी यांनी केली आहे. पुण्यात वंचितच्या ऊसतोड कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक. पुण्यात वसंतदादा शुगर फॅक्टरीमध्ये साखर आयुक्तांची ऊसाच्या भाववाढी संदर्भात आज बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ऊस कामगार, मुकादम, वाहतूकदार यांच्यासाठी लढा देणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे ऊसतोड कामगार संघटनेचे प्रतिनिधी व प्रदेश अध्यक्ष शिवराज बांगर यांना पोलिसांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह अटक करून अज्ञातस्थळी नेले. या बैठकीला विनायक मेटे, भाजप आमदार सुरेश धस यांनाही निमंत्रण नव्हते, मात्र त्यांना ऐनवेळी प्रवेश देण्यात आला. पण वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना बैठकीला जाण्यापासून रोखण्यात आले. या विरोधात जाब विचारल्यानंतर पोलिसांनी वंचितच्या कार्यकर्त्यांना अटक केली. महाविकास आघाडी सरकारच्या या हुकूमशाही कृत्याचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. सोलापुरात खासगी सावकाराला कंटाळून जिल्हाधिकारी कार्यालयात शोले स्टाईल आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयात एका शेतकऱ्याने शोले स्टाईल आंदोलन केले आहे. खासगी सावकारांनी गेल्या 2 वर्षांपासून मासिक छळ केला आहे. 1 लाखाच्या बदल्यात 12 लाख वसूल केल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे. इब्राहिम याकूब मुलानी असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. गावातील 2 खासगी सावकारांकडून 2 वर्षांपूर्वी 1 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्या सावकाराने 1 लाख रुपयांच्या बदल्यात 12 लाख रुपयांचा तगादा लावला आहे. तसेच कर्ज देताना या सावकारांचे कोरे चेक आणि बाउंडवर सह्या घेतल्या होत्या. या सावकाराच्या विरोधात पोलीस ठाणे, जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसीलदार कार्यालयाचे उंबरठे झिजवले आहेत. तरी देखील न्याय मिळत नाही. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही अशी भूमिका इब्राहिम मुलानी यांनी घेतली आहे. आज सकाळी इब्राहिम मुलानी यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि 12 सुमारास बाजूला असलेल्या टॉवरवर चढून आंदोलनास सुरुवात केली. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दीर्घायुष्यासाठी विठ्ठलाला साकडे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे लवकर कोरोनामुक्त होऊन घरे यावेत, त्यांना दीर्घायुष्य लाभावे असे साकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विठ्ठलाला घातले आहे. अतिवृष्टी आणि महापुरामुळे राज्यातील 1000 हेक्टरवर क्षेत्रावरील विविध पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान अजित पवार यांनी नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. याच दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सौम्य लक्षणे असले तरी त्यांना सध्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे अजित पवार यांनी स्वतः सांगितले. त्यानंतर आज पंढरपूर येथील शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष संदीप मांडवे व त्यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी पाषाणपुष एकादशीचे औचित्य साधत संत नामदेव बायरी येथे विठ्ठलाची पूजा केली व कार्यकर्त्यांनी अजित पवार लवकरात लवकर बरे व्हावेत व जनतेच्या सेवेसाठी पुन्हा सक्रिय व्हावेत असे विठ्ठल रुक्मिणीचरणी साकडे घातले. नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांची पोलिसांकडून धरपकड. अनेक दिवसांपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधित मागण्यांमुळे आक्रमक झाले आहे. मात्र सिडकोच्या माध्यमातून टोलवाटोलवी करण्यात येत आहे, त्यामुळे आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कमिटीच्या माध्यमातून सिडको भवनला बाधित ग्रामस्थांकडून घेराव घालण्यात आला. मात्र हे आंदोलन पोलीस व सिडकोच्या माध्यमातून दडपण्यात आले आहे. तसेच प्रकल्पग्रस्तांची धरपकड करून NRR नेरूळ, रबाळे, पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आले आहेत. तसेच प्रकल्पग्रस्तांची धरपकड करून NRR
नेरूळ रबाळे पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आले असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांच्या माध्यमातून करण्यात आला आहे. जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांचे घर बांधून पूर्ण होत नाही तोपर्यंत बाजारभावाप्रमाणे सिडकोच्या माध्यमातून भाडे मिळालेच पाहिजे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित झालेल्या मच्छीमार व्यावसायिकांना 2013 भूसंपादन कायद्याप्रमाणे नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. शून्य पात्रता व अपात्रता रद्द करून सरसकट सर्वांना नुकसान भरपाई मिळावी. अ ब क ड घराचे स्वतंत्र भूखंड घरभाडे निर्वाह भत्ता कृषी मजुरीचे स्वातंत्र्य कुटुंब म्हणून वाटप व्हावे. तसेच 18 युवक युवतींना प्रकल्पग्रस्तांचा दाखला योग्य ते प्रशिक्षण व रोजगार मिळायला हवा. खासगी मंदिराचे भूखंड व बांधकाम खर्च भूधारकांना मिळाले पाहिजे. याप्रमाणे अनेक मागण्या कित्येक दिवसांपासून प्रकल्पग्रस्त सिडकोकडे करीत आहेत, मात्र सिडकोकडून काहीही पावले उचलली जात नसल्याने आज प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले व त्यांनी सिडकोला घेराव घातला. सिडकोच्या माध्यमातून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला व बाधित प्रकल्पग्रस्तांची धरपकड केली असून पनवेल शहर नेरूळ रबाळे NIR या पोलीस ठाण्यात नेण्यात आले. सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वीज दरवाढ रद्द करण्यासाठी आंदोलन. राज्यात कोरोना आणि अतिवृष्टीचे महाभयंकर संकट आहे. या संकटामुळे हतबल झालेला सर्वसामान्य माणूस आहे. या सर्वसामान्य माणसांना शेतकऱ्यांना वीज बिल भरणं शक्य नाही, त्यांचं कंबरड मोडलेलं आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकार आणि महावितरण कंपनीने 16% वीज दरवाढ केली आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचं अर्थकारण बिघडलं आहे. त्यामुळे गेली 3-4 महिन्यांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वीज दरवाढ रद्द करावी व वीज बिलात सवलत द्यावी यासाठी 3-4 महिन्यांपासून आंदोलन केली. मात्र अद्याप सरकारने वीज दर कमी केले नाहीत, कमी करण्यास तयार नाहीत. त्यामुळे आज पुन्हा सांगली येथे वीज वितरण कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. या माध्यमातून इशाराही देण्यात आला की येत्या 15 दिवसात जर वीज दरवाढ रद्द झाली नाही तर सांगली जिल्ह्यातील प्रत्येक वीज वितरण कार्यालयाला टाळे ठोकण्यात येतील. त्यावेळी मात्र शांततेच्या मार्गाने आंदोलन होणार नाही. कायदा व सुव्यवस्था बिघडली तर त्याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकार व पोलीस प्रशासनाची राहील. राज्यामध्ये कोरोनाचं आणि अतिवृष्टीचं महाभयंकर संकट आहे आणि या संकटामुळे सर्वसामान्य माणूस आणि शेतकरी हतबल झालेला आहे. या सर्वसामान्य माणसांना आणि शेतकऱ्यांना वीज बिल भरणं शक्य नाही, त्याचं कंबरडं मोडलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्येच राज्य सरकारनं आणि महावितरण कंपनीनं 13-16% वीजदरवाढ केलेली आहे आणि या वीजदरवाढीमुळं सर्वसामान्य माणसांचं अर्थकारण बिघडलेलं आहे. त्यामुळं गेल्या 3-4 महिन्यापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं वीजदरवाढ रद्द करावी, वीज बिलात सवलत द्यावी यासाठी 3-4 महिने आंदोलन केली. मात्र राज्य सरकार अद्याप ही वीजदरवाढ रद्द मागे घ्यायला तयार नाही, वीज बिलात सवलत द्यायला तयार नाही. त्यामुळं आज पुन्हा वीज वितरण कार्यालयासमोर सांगलीच्या आम्ही निदर्शनं केलेली आहेत. पण आज वीज वितरण कंपनी आणि राज्य सरकारला आम्ही इशारा देतो की या येत्या 15 दिवसामध्ये जर वीज दरवाढ रद्द झाली नाही, वीज बिलात सवलत मिळाली नाही, तर सांगली जिल्ह्यातल्या प्रत्येक वीज वितरण कार्यालयाला टाळे ठोकण्यात येतील. त्यावेळी मात्र शांततेच्या मार्गाने आंदोलन होणार नाही आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाची राहील. त्यामुळे राज्य सरकारला पुन्हा एकदा विनंती आहे की अर्थकारण बिघडलेलं आहे, सर्वसामान्य माणसाचं कंबरडं मोडलेलं आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये वीजदरवाढ रद्द मागे घ्यावी आणि वीज बिलात सवलत द्यावी, अन्यथा सगळ्या जिल्ह्यातल्या कार्यालयांना टाळे ठोकण्यात येतील. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.